नमस्कार मंडळी, मी कांचन। नॉमिस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज करणार आहोत मसाला पडवळ। पडवळ ही भाजी भरपूरसे लोक खात नाही, पण ही हेल्थसाठी खूप चांगली आहे। आज ज्या पद्धतीने मी पडवळ बनवले आहे ना, तुम्ही त्या पद्धतीने पडवळ नक्की करून बघा, सगळ्यांनाच आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। 250 ग्राम्स इथे मी पडवळ घेतली होती, त्यातलं मधलं जे बीज आहे ना, याने की बीज ते काढून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतले आहे। कांदा आहे, त्याचबरोबर मी सुकं खोबरं, शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले आहे आणि अर्धा टमाटे टाकला आहे। आपण हे मिक्सरला ग्राइंड करणार आहोत। तेल गरम झालं आहे, त्यात टाकत आहे आणि राई आणि जिरा, त्यात टाकत आहे कांदा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। कांदा इथे फ्राय झाला आहे, आता त्यामध्ये मी टाकत आहे लसूण पेस्ट। तुम्ही इथे बारीक चिरलेलं लसूण वापरू शकता किंवा अदरक पेस्टसुद्धा यूज करू शकता। आणि आता टाकणार आहे आपली पडवळ, आणि पडवळ मी थोडीशी तेलामध्ये वाफवून घेणार आहे। पडवळ शिजायला खूप वेळ लागतो, त्यासाठी इथे आपण फक्त हिला फ्राय करून घेणार आहे मसाल्यामध्ये, आणि नंतर मी कुकरला टाकून तिच्या दोन शिट्ट्या घेणार आहे। म्हणजे जी आपली पडवळ आहे ना, ती छान मऊसूर शिजल पण आणि लवकर होईल। आता मी पडवळ थोडी पॅनमध्ये साईडला केली आहे आणि मधी तेलामध्ये टाकत आहे आपलं वाटण, जे आपण शेंगदाणे खोबऱ्यान तिळाचं केलं होतं, आणि हे वाटण मी चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। त्यात टाकत आहे सुके मसाले, हळदी, धनजिरा पावडर आणि लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला। पडवळची भाजी खाण्यासाठी थोडी तिखटच पाहिजे, नाहीतर ती चव देत नाही, त्यामुळे मिरची थोडीशी बऱ्यापैकी टाका। चवीनुसार मीठ। पडवळ आपली इथे छान फ्राय झालेली आहे। कुकरमध्ये मी टाकत आहे एक ग्लास पाणी, आणि त्यात टाकणार आहे आपली पडवळची भाजी जी आपण पॅनमध्ये थोडी फ्राय करून घेतली होती। आणि कुकरला झाकण लावून आपण त्याच्या दोन शिट्ट्या काढणार आहोत। दोन शिट्ट्यामध्ये जी आपली पडवळ आहे ना, ती छान शिजेल पण। चला तर मंडळ, इथे आपली मसाला पडवळची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्ही ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता, किंवा वरण भाताबरोबर ती ही अप्रतिम लागते। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। नॉमिस किचन बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा।